हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द गुड वाईब चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं मनपूर्वक तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल गुड वाईब्स मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. तर आता दिवाळी झाल्यानंतर 3-4 दिवस होऊन गेलेले, म्हणजे 2 दिवसापूर्वी भाऊबीज होऊन गेलेले. आजची तारीख काय? 28 तारीख आहे. तर आज मी व्लॉग शूट करतोय. आज फ्रायडे, मला सुट्टी आहे, पण सकाळपासून म्हटलं काहीतरी आज चांगलं स्पेशल करू. माझे 2-3 कामं होती शॉपचे, ते पण करायचे मला. आणि त्याच्यानंतर पण आता घरातले जे काम कन्स्ट्रक्शन चालू होते, ते लोक येऊन गेले, त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. काय करता काय नाही ते मला बघावं लागणार आहे, आणि मग पुढच्या कामांना मी हात लावेल. तर अशी तर सगळी दिवसाची सुरुवात झालेली. दिवाळी झाल्यानंतर जरा बोर होते, कारण की लक्ष्मी आणि वहिनी गावाला गेलेली आहे. लक्ष्मी घरात राहिला तर दिवसभर आमची मस्ती चालू असते, आणि लक्ष्मीला खूप जास्त मिस करतोय आम्ही, कारण की घरात लहान मुलं असती म्हणजे त्यांची मस्ती बघत बघत दिवस कसा पार होऊन जातो ते काही कळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीचा थकवा वगैरे थोडासा तर रिलॅक्स होतोय, थोडंसं छान वाटायला लागलेलं आहे. म्हणजे थोडं बोर पण होतं दिवाळी झाल्यानंतर. सर्व कामं संपून जातात, जे एकदम आपण सर्व बिझी शेड्यूल जात असतो, त्याच्यातून थोडं फ्री झाल्यानंतर मग थोडं बोर पण होतं. तर मग कुठेतरी जायचा विचार पण होता, कुठेतरी म्हटलं घरी बोर होते, कुठे जाऊया आपण. आता मला नाही वाटत की कामामुळे ते शक्य होईल, पण जे काही मी आज दिवसभरात करेल मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर हे सगळे छोटे छोटे जे मुलं आहे, तर हे आमच्या शेजारी आलेले आहे दिवाळी सेलिब्रेशन साठी. तर तुझं नाव काय? मनोज पाटील. तुझ? आरोही दीपक पाटील. तुझ? मनोज पाटील. तुझ? आवर्ची दीपक पाटील. तर हे सर्व त्यांच्या मामाकडे दिवाळी सेलिब्रेशन साठी आले ना तुम्ही? हो. मजा येते का? मग मी तुम्हाला रोज काय देतोय? आणि तुम्हाला ती मजा येते का खाऊन? काय काय केलं तुम्ही या दिवाळीमध्ये? खूप मजा येते ना? मग खेळले पण? काय काय खेळले? तर खरं म्हटलं तर यांचीच खरी दिवाळी असते लहान मुलांची. तर आम्ही पण आमच्या लहानपणी मामाच्या गावाला जायचो आणि खूप मजा करायचो. तर यांना सगळ्यांना बघून तुम्हाला हेच सांगायचं की जी लहानपणी जी खूप मजा असते मामाच्या गावाला जाऊन सुद्धा एन्जॉय करायची, तर त्याचा काही एक वेगळाच आनंद असतो. तर बघू शकता तुम्ही किती मजा करता. तुम्ही आपल्याला काय सांगणार आहे? बच्चे ही भगवान, तर बच्चे शैतान भी होते हैं. बच्चे भगवान और कुछ भी बोल. और बच्चे खाते भी हैं बहुत सारा. खाते भी हैं? अच्छा. और ये हमारा हनुमान है छोटा सा. तर शुक्रवार आहे आणि सकाळी ते स्लॅब काढणारे लोक आले, मग त्यांना पाट्या वगैरे काढायचं होतं, तर त्याचं काम चालू होऊन गेलं. तर मम्मी ते पण आज मम्मी मोठ्या घरी गेलेली होती, तर घरी कोणी नव्हतं, मग मला लक्ष देण्यासाठी मलाच थांबावं लागलं. त्याच्यामुळे सुट्टी असल्यामुळे पण मी आज कुठे जाऊ शकलो नाही. तर संध्याकाळी आता बघतो मी जेवण वगैरे लवकर करून घेईल, कारण की आता पोथी वगैरे वाचून झाली आज शुक्रवार आहे. आणि मूर्तीसाठी खूप कमेंट आला की मूर्ती खूप छान आहे, तर मी तुम्हाला माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की त्यांचा पत्ता मी त्याचसाठी दिला होता. कापडणेकर मूर्ती जे सांगितलं होतं, त्यांच्याकडच्या मूर्त्या खरंच खूप छान होत्या. आणि जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांचा नंबर पण तिथं होता, तर तुम्ही त्या नंबरवरनं किंवा तिथून त्यांच्या नावाच्या याच्यावरून तुम्ही त्या मूर्त्या घेऊ शकाव्या, म्हणूनच मी तिचा ऍड्रेस दिलेला होता. तर मूर्ती खरंच खूप छान मिळाली. तर या तुम्ही पण सर्वजण जेवायला. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मॉर्निंग झालेली आहे आणि आजचा दिवस हा वार शनिवार आहे. आज पण मला सुट्टी आहे शॉपला, कारण की दिवाळीनंतर 2 दिवस सुट्टी घ्यायची असते, तर ती घेतलीच नव्हती. मग काल फ्रायडे पण होता, तर मग आज एक्स्ट्रा 1 दिवस सुट्टी घेऊन घेतली, कारण की मग नंतर परत कंटिन्यू काम सुरू झालं का मग सुट्टी नाही मिळणार. तर आजचा दिवस मी खूप मजा करणार आहे, कारण की आज माझी सुट्टीचा लास्ट दिवस आहे. आणि दिवसभरात काय काय होईल ते तुमच्यासोबत शेअर तर करेलच. आता जस्ट नावला मी उठलेलो आहे, आणि चला तर मग आपल्या दिवसाला आजची सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता मी माझ्या कॅमेऱ्याचं जे काम होतं, कॅमेऱ्यामध्ये ॲक्च्युली थोडा प्रॉब्लेम आलेला आहे, तर तो रिपेरिंगसाठी टाकला. आणि आज आपल्यासोबत आहे गणेश. तर गणेशचं पण ब्लॉगिंगचं चॅनल आहे, तुम्ही त्याचे ब्लॉग बघितले असेल. त्याचा जो एक शॅम्पू आहे म्हणजे ब्लॉग जो आहे तो खूप फेमस झाला होता,
आणि त्याला 4.5 मिलियन व्ह्यूज वगैरे आलेले. तर गणेश सोबतच आता मी कोलॅबरेशन करण्याचा विचार करतोय त्या संदर्भात. आता आम्ही भेटलो होतो तर कॅमेरा रिपेअरिंग वगैरेला टाकला आणि त्यानंतर आता नाश्ता वगैरे करण्यासाठी आलेलो, कारण की खूप जास्त वेळापासून आम्ही फोटोग्राफर्स वगैरे त्यांना भेटलो, बऱ्याच मीटिंग्स वगैरे अटेंड केल्या आणि मग म्हटलं आता चला तर थोडं नाश्ता वगैरे करूया. त्याच्यानंतर मी भेटायला जाणार आहे चॅन्ट रमला, म्हणजे जे त्यांची पण ब्लॉगिंग तुम्ही बघितलं असेल भरपूर, तर आपण त्यांना भेट देणार आहोत. तर आजचा दिवसचा पूर्ण माझा प्लॅन जो आहे तो शेड्यूल फिक्स झालेला आहे आणि संध्याकाळी पण आम्ही एक ब्लॉग शूट करण्याचा विचार करत आहोत, तर त्याच संदर्भात बोलणं चालू आहे. तर मग जर संध्याकाळी इंटरेस्टिंग ब्लॉग शूट केला तर तोही तुमच्यासोबत नक्की येणार आहे, दिवसांमध्ये शेअर होणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर बऱ्याचदा काय होतं की मी दुसऱ्यांचे जेव्हा ब्लॉग बघतो तेव्हा त्यांच्याकडे मी ऐकलेलं आहे की पेरी पेरी मसाला किंवा सॉस मिळतो. तर आज फर्स्ट टाइम मी ते स्पायरल रोल आहे तर ते मी आता खाणार आहे आणि त्याच्यावर तो पेरी पेरी मसाला ते यूज करणार आहे. तर त्याचा पण रिव्ह्यू मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल की कसा लागतो. तर बघूया आता. तर फर्स्ट आम्ही ट्राय केलेली आहे पेरी पेरी मसाला दाबेली आणि खरंच चांगली टेस्ट आहे. म्हणजे फर्स्ट टाइम आता नवीनच ओपन झालेलं आहे हे शॉप, तर आम्ही याचा पण ब्लॉग शूट करणार आहे आणि दाबेलीची टेस्ट खरंच चांगली. तुला कशी वाटली? तर हा तो स्पायरल रोल आहे जो मला कधीपासून खायची इच्छा होती आणि आज फायनली मी तो टेस्ट करणार आहे. तर खायचं कसं ऍक्च्युली ते कळत नाही पण टेस्ट करतो. तर पेरी पेरी मसाला म्हणजे हा मागवला आहे. काफी फ्रेश पण आहे आणि टेस्ट पण खूप आहे. मॅयोनीजची पण चव येते आणि पेरी पेरी मसाल्याची पण भरपूर चव येते तिथे. काय मग अनु कसं वाटतंय? खूप मस्त आहे. एकदा तुम्ही नक्की येऊन इकडे भेट द्या. आणि आजची मीटिंग कशी झाली आपली? एकदम छान, खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं ना. खूप दिवसापासून आमचं भेटायचं चाललं होतं पण भेटणं होत नव्हतं, तर फायनली वी आर मीट. कॅमेरा बी रिपेअरिंग दिलाय, आता लवकर एकदा नवीन कमबॅक होणार आहे गोशन दादांचा. हा नवीन कमबॅक होणार आहे आणि खूप जास्त नवीन जे ब्लॉग येणार आहे गणूचे आणि माझे, तर ते खूप जास्त फॉर्म मध्ये असतील आणि खूप भारी आम्ही ब्लॉग शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन तुमच्यासोबत काहीतरी शेअर करणार आहे. तर तुम्ही ब्लॉग चॅनल सोबत जुळलेले राहा. तर गणूच्या चॅनलचं नाव काय? माझं तर गणेश जाधव आहे. मला नवीन काही नेम तुम्ही सजेस्ट करा कॉमेंट. हा कॉमेंट मध्ये सजेस्ट करा. त्यांनी गणेश जाधव टाकलेले अजून त्याच्या चॅनलचं प्रॉपर नाव आणि ते पण आम्ही लवकरात लवकर ठेवू, त्याचं पण सेलिब्रेशन करू. आणि माझं तर गुड वाईब्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, धुळ्यातले ब्लॉग फेमस ब्लॉग गुड वाईब्सचे तुम्ही बघता आहात आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा.